नवरात्रीच्या काळात आपण घटस्थापना करतो। या काळात घटावरील धान्याची उंची 9 दिवसात 9 बोटे वाढते, कारण आयुर्वेदाप्रमाणे ऋतुसंधीचा काळ म्हणजे पावसाळा संपून हिवाळ्याची सुरुवात होते। शरीरातील वात व पित्ताचा क्षय होतो। हा काळ हाडांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरतो। गेली 40 वर्ष लाखो मुलामुलींनी फायदा घेतलेला व गेल्या 10 वर्षापासून वैद्य महेश पाटील यांच्याकडून गड इंग्लज मध्ये यशस्वीरित्या राबवला गेलेला हा कोर्स या नवरात्रीतही खास लोक आग्रहास्तव आम्ही राबवित आहोत। पोलीस भरती व सैन्य भरती वेळी आपल्या मुलांची होणारी निराशा व धावपळ टाळण्यासाठी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश या कोर्स साठी निश्चित करा। आमचा पत्ता वैद्य महेश पाटील, विश्व निर्मल आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म केंद्र, कलावती मंदिर शेजारी, चिदंबर नगर, बडरगे रोड, गड हिंगलज। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। मिरवणुकांमध्ये वाजणाऱ्या डीजे आणि लेसर शो मुळे मनुष्याच्या विविध अंगांवर आणि पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांची सविस्तर माहिती जनगर्जना लाईव्ह ने आपल्या बातमीद्वारे सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी प्रसारित केली होती। कान, डोळे आणि हृदयाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मतांचाही यामध्ये समावेश होता। या बातमीची दखल घेत आज गडिंग्लज साऊंड आणि लाईट असोसिएशनने येत्या नवरात्रीत न्यायालयाने घालून दिलेल्या डिसेबल मर्यादेमध्येच राहून साऊंड लावण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेत तशा आशयाचे पत्र आज गडिंग्लज पोलीस निरीक्षक श्री घुगे यांना दिले। त्यांच्या या निर्णयाबद्दल विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी या असोसिएशनचा सत्कार करीत त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले, त्यामुळे जनगर्जना लाईव्हच्या बातमीचे महत्व अधोरेखित झाले आहे। समाजाच्या हितासाठी जनगर्जना लाईव्ह नेहमीच यापुढेही याप्रमाणेच प्रयत्नशील राहील। गडिंग्लज साऊंड लाईट व जनरेटर असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे, जो महाराष्ट्रातल्या सर्व साऊंड लाईट जनरेटर असोसिएशननी घ्यायला पाहिजे। खरं तर पोलीस प्रशासनानं या गडिंग्लजच्या असोसिएशनचं सत्कार करायला पाहिजे, सन्मान करायला पाहिजे असं मला वाटतं। तो आम्ही सामाजिक चळवळीच्या वतीनं आता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये केलेला आहे। डॉल्बी आणि रेसर किरणांचा जो बॅड इफेक्ट होत होता याबाबत समाजामध्ये पर्यावरणवाद्यांनी गडिंग्लजमध्ये जनगर्जना लाईव्ह चॅनलच्या वतीनं प्रबोधन करण्याचं जे काम झालं त्या प्रबोधनाचा विचार करून गडिंग्लजच्या असोसिएशननं अत्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरानं लिहावा असा निर्णय घेतलेला आहे। माननीय सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाच्या अधीन राहून लाईव्ह इफेक्ट आणि साऊंड इफेक्ट वापरण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे। याबद्दल मी सर्व समविचारी सामाजिक चळवळीच्या वतीनं, सर्व सामाजिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आणि राजकीय पक्षांच्या वतीनं या असोसिएशनचं हार्दिक अभिनंदन करतो। आम्ही गडिंग्लज असोसिएशनतर्फे प्रसारमाध्यमांच्यानी जे पोलीस डिपार्टमेंटकडून आम्हाला निवेदन मिळालं होतं त्यानुसार आम्ही सर्व साऊंड आणि लाईटचं लावण्यात येतील। ते सोडून जर कोण बाहेरचे येऊन जर हे करत असतील, एक्स्ट्रा साऊंड लावणे किंवा जर मोठे मोठे साऊंड लावून करत असतील, जर कोणी लावलेच तर त्यासाठी प्रशासन जबाबदार राहील, त्याला आम्ही असोसिएशनचा काही संबंध असणार नाही। गडिंग्लज साऊंड सिस्टीमनं जो निर्णय घेतला त्या निर्णयाचं आम्ही खरोखर स्वागत करतो आणि त्या संघटनेशी आम्ही कायमस्वरूपी पाठिंबा आमचा राहील, त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होऊ देणार नाही ही आम्ही ग्वाही देतो गडिंग्लजच्या वतीने। गडिंग्लजमध्ये गणेश उत्सव झाल्यानंतर ज्या विविध प्रसारमाध्यमांच्यामधनं साऊंड लाईटच्याबद्दलचे म्हणजे बातमी येत होती त्याला अनुषंगाने आणि गडिंग्लज पोलीस स्टेशनच्या वतीने आमची मीटिंग घेऊन या पद्धतीनं सूचना करण्यात आल्या, तर त्याच अनुसरून गडिंग्लज साऊंड असोसिएशनने एक निर्णय घेतला की कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणाची साऊंड सिस्टीम न लावता न्यायालयाने दिलेल्या डिसेबल मर्यादेमध्ये साऊंड लावणे, कॉम्पिटिशन करणे नाही आणि प्रेशर मीटचा बंद करणे, अशा पद्धतीचे महत्त्वाचे निर्णय घेऊन जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून याची बातमी झालेली होती।
त्यास आम्ही सर्व असोसिएशनचे पदाधिकाऱ्यांनी मिळून एक बैठक घेऊन निर्णय महत्त्वपूर्ण घेण्यात आले की अशा पद्धतीचे कोणत्याही पद्धतीचे प्रशासनास आणि लोकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीचं साऊंड लाईट वापरून आम्ही आमचा व्यवसाय सुरू ठेवणार आहोत. इंग्लज तालुका साऊंड असोसिएशननं जो स्वागतार्ह निर्णय घेतला तो अतिशय कौतुकास्पद आहे. हा निर्णय साऱ्या देशाला दिशादर्शक ठरणारा निर्णय आहे असं मला इथं म्हणावं लागेल आणि मी त्या संघटनेचं मनापासून अगदी अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो. कारण असा निर्णय आपल्या व्यवसायाला थोडासा का होईना परिणाम होणार आहे त्यांच्या व्यवसायाला असं असताना देखील त्यांनी हा चांगला निर्णय घेतला त्यासाठी माझा सतत त्यांना पाठिंबा राहील आणि त्यांना कुठल्याही अडचणीत असतील तर त्या आम्ही सोडवण्याच्या दृष्टीने त्यांच्या पाठीशी आम्ही कायम राहू. त्यांच्या स्वागताचं मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन सुजलसह लता पालकर, गडिंग्लज.